बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल, भक्ति चरंगात जगावा विठ्ठल, नाइनेक्स छकास आनंदवारी, जल्लोष विठ्ठल भक्तीचा। अविरत भक्तिनादाने रंगलेली वारी अनेकविध पैलूंनी सजलेली असते। या वारीचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे रिंगण। हे रिंगण पाहिलं की वारीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग का म्हणतात हे सहज कळतं। कमीत कमी संत येती घरात तोच दिवाळी दसरा वाकरीवर आल्यानंतर एक स्वर्गच उभा राहतो बघायला। असं इकडे पालख्या देव आणि साक्षात विठ्ठल भेटायला वाकरीत पंढरपुराहून वाकरी या गावी येतो। सगळ्या संत मंडळीला भेटतो, वारकऱ्यांना दर्शन दिलं जातं आणि वारकरी सगळे आनंदाने पाच पालखींचं दर्शन घेत्या। रिंगणात घोडेस्वाराची प्रदक्षिणा सुरू होते, त्यामागून माऊलींचा घोडा धावू लागतो। भाविकांची अशी श्रद्धा आहे की खुद्द माऊली घोड्यावर विराजमान झाले आहेत। माऊलींचा घोडा जिथून जिथून धावला त्या मातीचा स्पर्श व्हावा यासाठी भाविक जमिनीवर लोळण घेतात। टाळ, चिपळ्या आणि झांजाचा गजर या रिंगणात एक अनोखा जोश भरतो। वारीच्या संपूर्ण प्रवासात हे रिंगण नियोजित ठिकाणीच पडते। हे रिंगण पाहण्यासाठी बघ्यांची प्रचंड गर्दी होते। या रिंगणामध्ये विविध खेळही खेळले जातात। वाखरी या ठिकाणी वारीच्या प्रवासातले शेवटचे आणि सर्वात मोठे रिंगण पडते। ज्ञानोबा माऊलीच्या नामजपाने या रिंगणात एक वेगळीच ऊर्जा भरली जाते। विविध तालवाद्यांच्या गजरात या रिंगणामध्ये सहभागी झालेला हा लाखोंचा जनसमुदाय मन थक्क करून टाकतो। या रिंगणाला भक्तीच्या ऊर्जेचा एक अनोखा चमत्कारच म्हणायला हवा। हे रिंगण बघणाऱ्या प्रत्येकाला आपण आयुष्यात एकदा तरी या वारीचा एक भाग व्हावे असे वाटल्याशिवाय राहत नाही। हे रिंगण अनुभवताना बघताना भान हरपून जाते। नाइनेक्स छकास आनंद वारी, जल्लोष विठ्ठल भक्तीचा।